ओम नमः शिवाय, शिवाय नमः। ओम नमः शिवाय, शिवाय नमः। ओम नमः शिवाय, शिवाय नमः। कृष्णचरितामृत अध्याय 6वा, लेखक विनायक सुत उर्फ श्री मधुकर भाटवडेकर। श्री गजानन, माता सरस्वती देवी, श्री म्हाळसा खंडेश्वराय आणि श्री दत्तगुरु, प्रथम तुम्हाला वंदन करतो आणि या 6व्या अध्यायाला सुरुवात करतो। भोलेनाथ श्री शंकराचे साक्षात अवतार असलेले श्री सिद्धारूढ स्वामी हुबळी येथे प्रकट होऊन आपल्या भक्तांसाठी अनेक लीला करत होते, कृपा आशीर्वादाचा वर्षाव करत होते। त्यामुळे श्री सिद्धारूढांची कीर्ती अपार पसरून अफाट जनसमुदाय त्यांच्या दर्शनाकरता हुबळी येथे जमत होता। नाना ठिकाणहून आलेल्या अनेक भक्तांच्या इच्छा पूर्ण होऊन त्यांच्या आधी व्याधी संकटांचं निवारण होत होतं। कोणत्याही चांगल्या गोष्टीचा स्वीकार जनमानसाकडून सहजगत्या होत नाही, तसंच झालं। श्री सिद्धारूढ स्वामींना पण अनेक हाल, अपेष्टा, निंदा असं समाजाकडून सोसावं लागलं। पण अशा लोकांवरही कृपा केल्याने असे दुष्ट प्रवृत्तीचे लोक पण भक्त म्हणून मिरवू लागले। तिथे मठात दररोज दर्शनाचा अपूर्व सोहळा होत असे। आता आपल्या कृष्णास्वामींना पण हुबळीला जायची अत्यंतिक ओढ लागू लागली। सारखा एकच विचार, हुबळीला जायचं आहे, हुबळीला जायचं आहे, स्वामींना चैन म्हणून पडत नव्हतं। शेवटी त्यांचे मित्र श्री महादेव शेंबवणेकर यांना बरोबर घेऊन श्री स्वामींनी हुबळी येथे जाण्यासाठी प्रस्थान ठेवलं। गोवा मार्गे हुबळीला जावं म्हणून हे दोघे निघाले। स्वामींचं वय अवघं 29 वर्षाचं। ते दोघे पाऊलबाट्यांनी विजयदुर्गापर्यंत गेले आणि तिथून बोटीने पणजीला पोचले। पणजी गोव्याची राजधानी। तेव्हा गोव्यामध्ये पोर्तुगीजांची सत्ता होती। भारतात इंग्रजी सत्तेविरुद्ध आंदोलनं चाललेली होती। त्याचे पडसाद गोव्यामध्ये पण उमटत होते। लोकमान्य टिळक या चळवळीत सक्रिय होते। अशा परिस्थितीमुळे हिंदुस्थानातून येणारे जाणारे प्रवासी आणि त्यांचं सामान या सर्वांची पणजीत अत्यंत कडक तपासणी होत असे। आपले चरित्रनायक श्री स्वामी आपल्या मित्रासह पणजीला पोचले। तिथल्या नियमाप्रमाणे यांच्या सामानाची तपासणी झाली। श्री स्वामींजवळ एक पंचांग होतं। त्या पंचांगाच्या मुखपृष्ठावर टिळकांचा फोटो होता। तपासणीत ते टिळकांचा फोटो असलेलं पंचांग सापडलं। झालं, तपासणी अधिकाऱ्याला घबाड मिळाल्याचा आनंद झाला। त्यांना श्री स्वामी हे टिळकांचे खबरे स्वयंसेवक असल्याची दाट शंका आली। हे त्यांच्या चळवळीत निश्चितच सामील आहेत, इथेही काही चळवळी घडवून आणण्यासाठी ते इथे आले असावेत असा त्यांना संशय आला। त्या दोघांना बाजूला बसवून ठेवलं। स्वामींनी त्यांना हर प्रकारे सांगण्याचा प्रयत्न केला की आम्हाला हुबळीला आमच्या गुरूंच्या दर्शनाला जायचं आहे, पण हुबळीचा रस्ता इथून जात असल्याने आम्हाला पणजीत येणं भाग पडलं। आपल्याला जे पुस्तक चळवळीचं साहित्य वाटतंय ते तसं नसून ते धार्मिक पुस्तक आहे, मराठी कॅलेंडर आहे। पण रामा शिवा गोविंदा हे काय सांगतायत त्या अधिकाऱ्यांना कळेना, जणू गाढवाला गुळाची चव काय या न्यायानी हे आमचे कॅलेंडरसारखं मराठी पंचांग आहे, याचा इतर राजकीय गोष्टींशी काहीही संबंध नाही असं कितीही सांगितलं तरी त्यांची समजूत न पटल्याने शेवटी त्या तपासनिसांनी श्री स्वामी आणि शेंबवणेकर या दोघांची रवानगी पणजीच्या तुरुंगात केली। तिथे बाहेर पोलिसांचा पहारा होता। शेंबवणेकरांना ब्रह्मांड आठवलं। ते स्वतःलाच दोष देऊ लागले, कुठून या कृष्णाच्या नादी लागून त्याच्याबरोबर हुबळीला जायला निघालो आणि शेवटी या परमुलखातल्या तुरुंगात अडकून पडलो। कोण ह्यातून आता आमची सुटका करणार? इथे ना कोणी ओळखीचं ना पाळखीचं, नाही त्यांची भाषा कळत ना त्यांना आमची कळत। शेवटी ते रागावून कृष्णाला म्हणाले, अरे कृष्णा, काय मी तुझ्या नादी लागलो आणि इथे येऊन पडलो, आता तूच सांग इथून सुटायचं तरी कसं? श्री स्वामी पण चिंताक्रांत होऊन सचिंत बसले होते। थोड्या वेळाने ते बोलू लागले,
अरे महादेवा, असं बघ, आपण भेटायला कोणाला चाललो आहे? सद्गुरूंना. जर त्यांच्याकडे जाताना असं संकट उभं ठाकलं आहे ना, तर तेच आपल्याला यातून सोडवतील असा माझा ठाम विश्वास आहे. माझी भक्ती, सद्गुरूंवरचं प्रेम हे जर खरं असेल तर तेच माझ्यासाठी धावून येतील. त्यामुळे आपण सर्व भार, चिंता, व्यथा त्यांच्यावर सोडून स्वस्थ चित्त राहून प्रार्थना करावी हे बरं. त्यातच आता दोघांनाही अतिसाराचा त्रास होऊ लागला. सारखं बहिर्दशेला जावं लागत होतं, त्यामुळे भयंकर अशक्तपणा आला. असाच एक दिवस गेला, त्यांना सोडून देण्याचं काहीही चिन्ह दिसेना. तेव्हा श्री स्वामींनी त्या अधिकाऱ्याला विचारलं, अहो आता दुसरा दिवस सुरू झाला, आम्ही काय केलं असता आमची सुटका होऊ शकेल ते तरी सांगा, असं इथे आम्ही किती दिवस अडकून पडू? तो अधिकारी सांगू लागला, बाबा इथली अशीच पद्धत आहे, जोपर्यंत कोणी एखादा स्थानिक मान्यवर येऊन तुमचा जामीन देत नाही तोपर्यंत इथून तुमची सुटका होणं अवघड आहे. तसा तुम्ही जामीन द्या, आम्ही लगेच तुमची सुटका करतो. कृष्णाभाऊंनी डोक्याला हात लावला. आता या परमुलखात ना कोणी ओळखीचं ना पाळखीचं, कोण आपणहून आमचा जामीन द्यायला इथपर्यंत येणार? गुरुराया, काय आमचा हा प्रारब्ध योग आहे तुम्हीच बघा, आता आमचा भार सर्वस्वी तुमच्यावर. हरिओम असं म्हणत ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करत ते शांतपणे बसून राहिले. शेंभुणेकरांची चिडचिड चालूच होती, कुठून तुझ्या नाताला लागलो आणि नसत्या फंदात पडून आता इथे अडकून पडलोय, विसर आता पांघरं वगैरे, कोणाला पत्ता पण लागणार नाही आपण कुठे आहोत, अशी बडबड करत होते. अशा स्थितीत दुसऱ्या दिवसाची दुपार उजाडली आणि एक चमत्कार झाला. एका बैलगाडीतून एक यवन व्यापारी आले. इथे टेंबे कोणी आहेत का, अशी चौकशी करू लागले. झालं, शेंबवणेकर अजूनच घाबरले. आता काय दुसरं संकट आलं आहे म्हणून कावरे बावरे होत इकडे तिकडे बघू लागले. पण पुढे तो व्यापारी सांगू लागला, त्या टेंब्यांना मी जामीन राहण्यासाठी म्हणून आलो आहे, मला जामीन म्हणून ठेवून त्यांना सोडून द्या. कृष्णास्वामींना कळे ना, हा कोण यवन व्यापारी, ना ओळख ना पाळख, त्यातून म्हणतोय मी जामीन म्हणून राहतोय, यांना सोडा. त्या अधिकाऱ्यांनी त्याचं म्हणणं मान्य करून त्याच्या जामिनाची सर्व कागदपत्रे करून घेतली आणि आपल्या शिपायांना हुकूम दिला की या दोघांनाही त्यांचं सामान परत देऊन टाका, दोन पोलीस बरोबर घेऊन यांना वेशीपर्यंत सोडून या. झाल, हे दोघे दोन पोलिसांसह सामानासकट वेशीकडे निघाले. श्री स्वामींना अतिशय आनंद झाला. त्यांनी सद्गुरूंना प्रार्थना केली, हे दयाघना, आपणच या संकटात आमच्या पाठीशी उभं राहून आमची सोडवणूक केलीत, आम्ही तुमचे कसे उतराई होऊ. पुढे तिथून ते मग हुबळीला आले. कृष्णास्वामींचं अंतःकरण सद्गुरु कृपेनी अगदी भारावलं होतं. ते अत्यंत आनंदित झाले होते, सारखे म्हणत होते, आज गुरुग्रामी पोचलो, आजचा दिवस माझ्या आयुष्यातला सुवर्णदिन आहे, मी सद्गुरूंना भेटायला त्यांच्या आश्रमात आता लवकरच पोचेन. सद्गुरुनाथ महाराज की जय. आता अनावर ओढीनी त्यांची पावलं मठाच्या दिशेने जपजप पडू लागली. चित्ताला एकमेव गुरुदर्शनाची आस लागून राहिली होती. त्यांच्याशिवाय कोणताच विचार आचार मनात दुसरं काहीही नव्हतं. अखेर ते श्री सिद्धारूढ स्वामींच्या मठात येऊन पोचले. आत बघतात तर बरीच गर्दी होती. कन्नड भाषेतून पुराण वाचन चालू होतं. तिथेच एका बाजूला कोपऱ्यात हे दोघे बसले. श्री स्वामींची नजर सद्गुरूंना ढुंडाळत होती. निदान लांबून तरी दर्शन होतं का असं वाटून ते ओढाळ मन सारखं सारखं गुरुमूर्तीचा शोध घेत होतं. असं वाटत होतं की कधी एकदा त्यांच्या चरणी स्वतःला समर्पित करेन आणि त्यांच्या पायीचा अंगठा मुखात धरून या जन्माचं सार्थक करून घेईन. आत्तापर्यंत इथे येण्यासाठी घेतलेले कष्ट, आत्तापर्यंतची उपासना, व्रत, वैकल्य सर्वा सर्वांचं सार्थक त्या सद्गुरुचरणी मस्तक ठेवून होईल. इतक्या त्या सगळ्या कानडी गदारोळात त्यांच्या कानी स्पष्टपणे मायमाऊली मराठीमधले शब्द आले. अरे कोकण प्रांतातून एक ब्राह्मण इथे आलाय, कुठे येतो, त्यांनी माझ्याजवळ यावं. लहान थोर सर्व भक्तमंडळी आश्चर्याने इकडे तिकडे पाहू लागली. कोण असावा बरं हा भाग्यवंत की ज्याची चौकशी स्वतः गुरुवर्य करतायत.
श्री स्वामींनी आपणच कोकणातून आलो होत असा खुलासा करताच अतिशय सन्मानाने त्यांना श्री सिद्धारूढ स्वामींच्या जवळ नेऊन त्यांच्या पायाशी बसवलं. कृष्णास्वामींचं भानच जणू हरपलं. ते इतके भावविभोर झाले, चित्तवृत्ती इतक्या उचंबळून येऊ लागल्या. संधी मिळताच ते पुढे आले, झटकन श्री सिद्धारूढ स्वामींच्या पायावर झेपावले. त्यांचा पायांचा अंगठा स्वमुखे धरून संपूर्ण शरणागत होऊन त्यांना नमस्कार केला. स्वामींनी हलकेच त्यांच्या खांद्याला हात लावून उठवलं आणि आपल्याजवळ बसण्यासाठी खुणावलं. अत्यंत आनंदाने कृष्णास्वामी त्यांच्या पायाशी बसले. डोळ्यातून अखंड अश्रुधारा वाहत आहेत, हात जोडलेले आहेत. तना मनात पेशी पेशीहून ओम नमः शिवाय या मंत्राचा अखंड जप चाललेला आहे अशा भावविभोर स्थितीत ते बसले होते. श्री सिद्धारूढ स्वामींनी त्यांना नजरेने शांतवत एक प्रश्न केला, काय हो, तुमचा पणजीचा जामीन कसा होता? यवन व्यापारी होता ना? प्रश्न ऐकता क्षणीच कृष्णास्वामींचे मन गुरुप्रेमाने, गुरु आदराने, गुरुकृपेने इतकं सद्गतीत झालं, ते म्हणू लागले, क्षमा करा गुरुदेव, या तुमच्या मूढ भक्तासाठी तुम्ही किती कष्ट घेतलेत, माझाच मूर्खपणा झाला, त्यामुळे तुम्हाला अत्यंत प्रयास पडले, क्षमा गुरुदेव, क्षमा, असं म्हणून त्यांनी पुन्हा नमस्कार केला. श्री सिद्धारूढ स्वामी थोडेसे पुढे झुकले, अत्यंत प्रेमाने आपल्या कृष्णास्वामींना उठवलं, आपला कृपाकर त्यांच्या मस्तकी ठेवून आशीर्वाद दिला, गुरु उपदेश केला. स्वामी त्यांना म्हणाले, तू जेव्हा ध्यानाला बसशील तेव्हा एक लक्षात घे, पृथ्वी आप तेज वायू आणि आकाश या पंचमहाभूतांना वेगळं करून भ्रूमध्यामध्ये अंगुष्ठ प्रमाण जो ब्रह्मरूपी प्रकाश दिसेल त्यावर लक्ष केंद्रित करून चित्ताची एकाग्रता करावी. असं म्हणत असतानाच कृष्णास्वामींना श्री सिद्धारूढ स्वामींच्या जागी त्यांचे सद्गुरू श्रीमद परमहंस परिव्रजकाचार्य श्री वासुदेवानंद सरस्वती महाराजांचं साक्षात दर्शन घडलं. या हृदयाची खूण त्या हृदयी पटली. पुढे स्वामींनी कृष्णाला पूजेत श्री दत्त महाराजांना बेल अर्पण करावा अशीही आज्ञा केली. हे सर्व बघून तिथल्या भक्तगणांना अत्यंत आश्चर्य वाटलं. सगळे म्हणू लागले, काय तुमचं सौभाग्य आहे, अशी स्वामींची कृपा झालेली आजपर्यंत आम्ही कधी बघितली नाही. तो कृपाशीर्वाद हृदय धारण करून कृष्णास्वामी आपल्या मित्रासह पांगऱ्याला परतले. श्रोते हो, या पुढच्या अध्यायात कृष्णास्वामींना पादुकांचा प्रसाद कसा झाला ती अद्भुत कथा आपण ऐकणार आहोत. आजची श्री सिद्धारूढ स्वामींच्या बरोबरची हृदयगम्य भेट चित्तात ठसवून ठेवा आणि आठवण ठेवा की हे श्रीकृष्ण चरित्रामृत जो ध्यान देऊन ऐकतो त्याची अनेक पापे भस्म होतात असं कृष्णचरणी लीन असलेला हा विनायक सुत आपणास सांगत आहे. अशा रीतीने अत्यंत चित्तवेधक असा हा 6वा अध्याय इथेच समाप्त करतो. ओम नमः शिवाय. श्रीकृष्णार्पणमस्तू.